नमस्कार, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचे मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। गेल्या काही भागांपासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत। मागच्या भागात आपण सर डॉन ब्रॅडमन आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला। आज आपण अजून तीन जगप्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटूंच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये आपण सर्वप्रथम भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझीरुद्दीन यांच्या पत्रिकेचा अभ्यास करू। ही पत्रिका माझ्या समोर असून ती कन्या लग्नाची पत्रिका आहे। ही पत्रिका जेव्हा आपण वैदिक ज्योतिषशास्त्र पद्धतीने पाहतो तेव्हा त्याच्यात पंचम स्थानात रवी आहे आणि लाभस्थानावर त्याची दृष्टी आहे। मंगळ कर्क राशीत असल्यामुळे तो नीचीचा झालेला आहे आणि चंद्राद्वारे त्याचा नीचभंग होत आहे। शनी महाराज स्वराशीचे असून त्यांच्याच राशीत शनी रवी युती होत आहे। एकंदरीत रवी आणि मंगळ हे दोन ग्रह या पत्रिकेत बऱ्यापैकी प्रबळ आहेत। ही वैदिक पद्धत झाली, मात्र आपण अष्टकवर्ग पद्धतीचा अभ्यास करीत आहोत, त्यामुळे खेळाडूंसाठी लावण्यात येणारे तीन नियम आपण या पत्रिकेला लावून बघू। या नियमांद्वारे पत्रिकेची पडताळणी करून नियम सिद्ध होतात का याचा अभ्यास करू। पहिला नियम म्हणजे सर्वाष्टक वर्गात प्रथम, तृतीय, षष्टम, दशम आणि एकादश स्थानाला एकूण 140 बिंदू असायला हवे। त्यानुसार या पत्रिकेत प्रथम स्थानाला 32, तृतीय स्थानाला 37, षष्ठ स्थानाला 23, दशम स्थानाला 26 आणि लाभस्थानाला 28 बिंदू प्राप्त झाले आहे। या 5 स्थानांच्या बिंदूची बेरीज केली असता ती 146 भरते। नियमानुसार तिथे किमान 140 बिंदू असायला हवे। तिथे 146 बिंदू प्राप्त झाल्यामुळे अष्टक वर्गाचा आपला पहिला नियम सिद्ध होतो। आता दुसरा नियम, त्यानुसार रवी भिन्नाष्टक सारणीमध्ये या 5 स्थानांना किती बिंदू प्राप्त झाले आहे ते आपण बघू। त्यानुसार प्रथम स्थानाला 4, तृतीय स्थानाला 5, षष्ठाला 4, दशम स्थानाला 4 आणि लाभस्थानाला 5 बिंदू प्राप्त झाले। या बिंदूची बेरीज केली असता ती 22 बिंदू रवी भिन्नाष्टकात प्राप्त झाले आहेत। आपल्या नियमानुसार येथे 20 बिंदू अपेक्षित होते, तिथे 22 प्राप्त झाल्यामुळे आपला दुसरा नियम देखील सिद्ध होत आहे। आता तिसरा नियम, तो म्हणजे या 5 स्थानांना मंगळ भिन्नाष्टकात किती बिंदू आहेत। आपल्या नियमानुसार येथे किमान 18 बिंदू असणं अपेक्षित आहे, मात्र मंगळाने 19 बिंदू दिलेले असल्यामुळे आपला तिसरा नियम देखील सिद्ध होत आहे। थोडक्यात सर्वाष्टक वर्गात 140 बिंदू असायला हवे, तिथे 146 बिंदू, रवी भिन्नाष्टकात 20 बिंदू हवेत, तिथे 22 बिंदू आणि मंगळ भिन्नाष्टकात 18 बिंदू हवेत, तिथे 19 बिंदू प्राप्त झाल्यामुळे मोहम्मद अझीरुद्दीन हे यशस्वी क्रिकेट क्रीडापटू होऊ शकले हे सिद्ध होत आहे। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। यानंतर आपण अजून एक सगळ्यांच्या आवडीच्या खेळाडूची पत्रिका अभ्यासाला घेऊ। तो खेळाडू म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री। मी मुद्दामच एकाच खेळातील विविध खेळाडू निवडले आहेत, त्यांच्या पत्रिका गोळा केल्या आणि विश्लेषणाचा विचार सुरू केला। तेव्हाच मी ठरवलं होतं की एखादी अशी पत्रिका सापडली की अष्टक वर्गाचे हे तीन नियम तिला लागू होत नाही तर त्या पत्रिकेचा जास्त सखोल अभ्यास करू। त्यानुसार मी गेल्या काही दिवसांमध्ये पुष्कळ पत्रिका बघितल्या, तर सर्वच यशस्वी खेळाडूंच्या पत्रिकांना हे तीन नियम लागू होत आहे। तीनही नियम सिद्ध होत आहेत, यावरून आपला अष्टक वर्गाचा अभ्यास अतिशय योग्य मार्गाने सुरू आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो। रवी शास्त्री यांच्या पत्रिकेचा जेव्हा आपण वैदिक ज्योतिषशास्त्र पद्धतीने अभ्यास करतो तेव्हा दिसून येतं की ही वृषभ लग्नाची पत्रिका। आपण याआधीही समजून घेतलं
की एखाद्या व्यक्तीला खेळाडू म्हणून यशस्वी होण्यासाठी रवी, मंगळ आणि राहू या तीन ग्रहांचं पाठबळ पाहिजे. त्या दृष्टीने विचार केला असता रवी शास्त्री यांच्या पत्रिकेत मंगळ हा ग्रह मेष म्हणजे स्वराशी व मूळ त्रिकोण राशीचा आहे. रवी हा ग्रह लग्नस्थानात विराजमान, तसेच राहू हा ग्रह तृतीय या उपचय स्थानात विराजमान आहे. तृतीय आणि उपचय स्थानातील राहू अत्यंत सपोर्टिव्ह असतो, ते स्थान त्याला मानवतं. या अगोदरही आपण सुनील गावस्कर यांच्या पत्रिकेत पाहिलं की राहू तृतीय स्थानात होता आणि बऱ्यापैकी सपोर्टिव्ह होता, त्यामुळे राहूच्या महादशेत त्यांना अनेक संधी उपलब्ध झाल्या. आता आपण अष्टक वर्ग पद्धतीने रवी शास्त्री यांच्या पत्रिकेचा अभ्यास करू. म्हणजे यशस्वी खेळाडूसाठी असलेले आपले तीन नियमाद्वारे आपण या पत्रिकेची पडताळणी पाहू. त्यानुसार सर्वाष्टक वर्गामध्ये प्रथम स्थानाला 27, तृतीय स्थानाला 32, षष्ठम स्थानाला 31, दशम स्थानाला 33 आणि लाभस्थानाला 34 एवढे भक्कम बिंदू प्राप्त आहेत. या सर्वांची बेरीज केली असता तब्बल 157 बिंदू या 5 स्थानात प्राप्त झाले आहेत. आपल्या नियमानुसार या स्थानांमध्ये सर्व मिळून किमान 140 बिंदू अपेक्षित असतात. इथे 157 बिंदू झाल्यामुळे आपला पहिला नियम सिद्ध होत आहे. आता दुसरा नियम बघूया. त्यानुसार रवी भिन्नाष्टकात प्रथम स्थानाला 3 बिंदू, तृतीय स्थानाला 6 बिंदू, षष्ठ स्थानाला 5 बिंदू, दशम स्थानाला 5 बिंदू आणि एकादश म्हणजे लाभस्थानाला 3 बिंदू प्राप्त झाले आहेत. असे एकूण 22 बिंदू रवी भिन्नाष्टकात या 5 स्थानांमध्ये आहे. आपल्या नियमानुसार येथे किमान 20 बिंदू मिळणं अपेक्षित असतं, मात्र इथे 22 बिंदू प्राप्त झाल्यामुळे आपला दुसरा नियम सिद्ध होत आहे. आता तिसरा नियम बघूया. त्यानुसार मंगळ भिन्नाष्टकात प्रथम स्थानाला 3, तृतीय म्हणजे पराक्रम स्थानाला 7, षष्ठाला 5, दशम स्थानात 3 आणि एकादश म्हणजे लाभस्थानात 3 बिंदू प्राप्त झाले आहेत. असे एकूण 21 बिंदू मंगळ भिन्नाष्टकातील 5 स्थानांमध्ये आहेत. आपल्या नियमानुसार येथे किमान 18 बिंदू मिळणं अपेक्षित असतं, मात्र 21 बिंदू प्राप्त झाल्यामुळे आपला तिसरा नियम देखील सिद्ध होत आहे. थोडक्यात यशस्वी क्रिकेटसाठी आवश्यक असणारे अष्टक वर्गाचे तिन्ही नियम रवी शास्त्री यांच्या पत्रिकेत सिद्ध होत आहे, त्यामुळे शास्त्री यांची पत्रिके सिद्ध होत आहे अष्टक वर्गानुसार. यानंतर आपण अशा क्रिकेट पटूची पत्रिका बघणार आहोत ज्यांनी नुकताच क्रिकेट प्रेमींना एक खूप मोठा धक्का दिला आहे. ते क्रिकेटपटू म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे सगळ्यात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. धोनी यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलवण्यात खूप मोठी कामगिरी केली आहे. ICC प्रत्येक स्पर्धेचं विजेतेपद भारताला मिळवून देणारे ते एकमेव कर्णधार आहेत. तसेच अनेक जागतिक विक्रम त्यांनी केले आहेत. कॅप्टन कूल म्हणून त्यांची ओळख असलेल्या धोनीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या क्रिकेटचा छंद जोपासला, संघर्ष फुलवला आणि आपल्या नेतृत्व कौशल्याने जागतिक कीर्तमान प्रस्थापित केला. म्हणूनच निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या अनेक चाहते नाराज झाले. अशा या महेंद्रसिंग धोनी यांच्या पत्रिकेचा आता आपण अभ्यास करणार आहोत. माझ्या समोर ही पत्रिका असून अत्यंत जबरदस्त अशी आहे. आधी वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या पत्रिकेचा अभ्यास केला असता कन्या लग्नाची ही पत्रिका आहे. कोणताही खेळाडू यशस्वी होण्यासाठी रवी, मंगळ आणि राहू हे तीन ग्रह पत्रिकेत बलवान असावे. त्यानुसार मंगळ हा ग्रह भाग्यस्थानात, रवी हा ग्रह दशम स्थानात असून त्याला तिथे स्थानबळ प्राप्त झाले आहे. तसंच राहू या पत्रिकेत उपचय स्थानात आला आहे. आपण यापूर्वी देखील सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांच्याही पत्रिकेत बघितले की उपचय स्थान हे राहूला अत्यंत मानवणारं स्थान असतं.
येथे विराजमान असलेला राहू जातकाला अत्यंत शुभ फळं प्रदान करीत असतो. त्यानुसार राहूपासून त्यांना खूप चांगली फळं प्राप्त झाली. अष्टक वर्ग पद्धतीने महेंद्र सिंग धोनी यांच्या पत्रिकेचा विचार केला असता आपले 3 नियम ठरलेले आहेत. त्यातील पहिला नियम आता आपण पडताळून बघू. त्यानुसार प्रथम स्थानाला 23, तृतीय म्हणजे पराक्रम स्थानाला 32, षष्ठ स्थानाला 35, दशम स्थानाला 31 आणि एकादश म्हणजे लाभस्थानाला 36 एवढे बिंदू प्राप्त आहेत. या सर्वांची बेरीज तब्बल 157 बिंदू सर्वाष्टकात आहे. आपल्या नियमानुसार किमान 140 बिंदू मिळणं अपेक्षित असतं, मात्र इथे 157 बिंदू असल्यामुळे आपला पहिला नियम इथे सिद्ध होतो. आता दुसऱ्या नियमाची पडताळणी करू. त्यानुसार रवी भिन्नाष्टकात प्रथम स्थानाला 2, तृतीय स्थानाला 4, षष्ठ स्थानाला 6, दशम स्थानात 6, लाभस्थानाला 5 बिंदू आहेत. असे एकूण 23 बिंदू रवी भिन्नाष्टकात आहेत. आपल्या नियमानुसार यशस्वी खेळाडू होण्यासाठी 20 बिंदू मिळणं आवश्यक असतं. येथे 23 बिंदू प्राप्त झाल्यामुळे आपला दुसरा नियम देखील सिद्ध होत आहे. आता तिसरा नियम म्हणजे मंगळ भिन्नाष्टकात या 5 स्थानांना किती बिंदू प्राप्त झाले आहेत हे बघूया. त्यानुसार प्रथम स्थानात 2, तृतीय स्थानात 5, षष्ठ स्थानात 5, दशमात 5, लाभस्थानात 4 असे बिंदू आहेत. एकूण 21 बिंदू मंगळ भिन्नाष्टकात प्राप्त झाले आहेत. आपल्या नियमानुसार यशस्वी खेळाडू होण्यासाठी येथे किमान 18 बिंदू असणं अपेक्षित असतं. तेथे 21 बिंदू प्राप्त झाल्यामुळे आपला तिसरा नियम देखील सिद्ध होत आहे. थोडक्यात आपण आतापर्यंत 7 यशस्वी क्रिकेटपटूच्या पत्रिकांचा अभ्यास केला. आपल्या 3 नियमानुसार या पत्रिका पडताळून बघितल्या. हे 3 नियम 7ही पत्रिकांमध्ये सिद्ध होत आहे. परिणामी आपलं शास्त्र देखील सिद्ध होत आहे. तुम्हीही वेगवेगळ्या खेळाडूंच्या पत्रिका घ्या, कोणत्याही एका सेक्टरच्या पत्रिका घ्या, त्यांचा अभ्यास करा, आपल्या नियमाद्वारे त्या पत्रिका पडताळून बघा. सर्व पत्रिकांमध्ये आपले नियम सिद्ध होत असतील तर तिथे शास्त्र सिद्ध होतं. किमान 80-90% पत्रिकात नियम हे परफेक्ट लागायलाच हवे. 10% आपण यासाठी सोडून देतो की अनेक वेळा जन्मवेळ मागेपुढे झालेली असते किंवा काहीतरी समस्या असू शकते, म्हणून 10% आपण गृहीत धरून ठेवतो. अन्यथा 100% नियमांची सिद्धता व्हायला हवी, कारण आपल्या शास्त्रामध्ये तेवढी शक्ती आहे. आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर 10-20 मिनिटांचा वेळ मागे पुढे लिहिली जाऊ शकते. त्याचा परिणाम आपल्या बिंदूंवर होतो, म्हणून तेवढ्या ठोसपणे आपण बोलत नाही. मात्र ज्या जातकाची जन्मवेळ अगदी अचूक असेल तिथे आपण ठोसपणे बोलू शकतो. तरीही 80-90% नियमाची सिद्धता ही व्हायलाच हवी. अष्टक वर्गानुसार ते सिद्ध होतात हे आत्ता आपण अभ्यासले. तुम्ही देखील विविध पत्रिका घेऊन नियम सिद्ध करून बघा, पत्रिकेचा अभ्यास करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.